नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा आज आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट्स बघणार आहोत येत्या काळामध्ये काही महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे आणि याबाबत आपल्याकडे दोन महत्त्वपूर्ण अपडेट्स आलेले आहेत या दोनही अपडेट्स तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया आपल्या पहिल्या नंबरच्या अपडेटकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली पहिल्या नंबरची अपडेट आहे तलाठी भरतीची जाहिरात जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार होती परंतु आता बघा सतरा तारीख आलेली आहे तरीसुद्धा तलाठी भरतीची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नाही आता यामागे बघा काही कारणे असू शकतात उदाहरणार्थ शिक्षक मतदारसंघाचं जे आहे इलेक्शन आहे तर जेव्हा इलेक्शन असते तेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येत नसतात परंतु तरीसुद्धा बघा तलाठीची ॲडव्हर्टाईजमेंट डिसेंबर महिन्यामध्ये येणार होती ठीक आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये तलाठी भरतीची ॲडवर्टाइजमेंट येणार होती आणि जानेवारी महिन्यामध्ये परीक्षा आयोजित केल्या जाणार होती परंतु आतापर्यंत तलाटी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आणि परीक्षा कधी होणार याबाबतसुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती शासनातर्फे देण्यात आलेली नाही ठीक आहे इथे बघा माहिती देण्यात आलेली आहे की महसूल विभागाची मान्यता मिळूनही उशीर झालेला आहे यामध्ये बघा तलाठीची पदे आहेत आणि मंडळ अधिकारीची पदे आहेत परीक्षा जिल्हा निहाय होणार आहे आणि जिल्हा निहाय पदांची भरतीही केली जाणार आहे सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या नाशिक विभागामध्ये आहे ठीक आहे सहाशे एकोणनव्वद जागा नाशिक विभागामध्ये आहे तलाठीच्या ओके आणि विद्यार्थी या परीक्षेची आतुरतेने वाट बघून राहिलेल्या आहेत याबाबत या येत्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे खूप महत्वपूर्ण अपडेट्स येणार आहेत म्हणून बघा याबाबत सर्वच्या सर्व अपडेट्स आपल्या टेलिग्रॅम चॅनलवर उपलब्ध होत असतात म्हणून तुम्ही बघा आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून टाका टेलिग्राम चॅनलची टा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या नंबरच्या अपडेटकडे हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली दुसऱ्या नंबरची अपडेट आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बघा नाशिक महानगरपालिकेमध्ये अडीच हजारपेक्षा जास्त पदांची भरती आयोजित केल्या जाणार आहे ठीक आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आधी बघा सातशे सहा पदांकरिता ॲडव्हर्टाईजमेंट येणार होती यामध्ये बघा ऑलमोस्ट आणखी बघा एक हजार आठशे पदे ही ॲड करण्यात येणार आहे अशा प्रकारे अडीच हजार पदांकरिता नाशिक महानगरपालिकेमध्ये ॲडवर्टायजमेंट येणार आहे ठीक आहे परंतु बघा आता ही भरतीसुद्धा वादामध्ये सापडलेली आहे यामध्ये बघा महानगरपालिकेची सेवा प्रवेश नियमावली वादामध्ये सापडलेली आहे आणि यामुळे बघा पदोन्नती आणि भरतीची प्रक्रिया अडचणी सापडण्याची चिन्हे दिसून राहिलेली आहेत ओके यामध्ये काय झालेलं आहे बघा की सेवा प्रवेश नियमावली बनवत असताना इथे बघा सेवा प्रवेश नियमावली तयार करताना शासन निर्देशांचे पालन झाले नसल्याची बाब समोर आलेली आहे ठीक आहे यामुळे बघा येत्या काळामध्ये या या भरती परीक्षेमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात अडीच हजार जागा असल्याकारणाने भरपूर विद्यार्थी या परीक्षेची वाट बघून राहिलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येक स्पर्धा परीक्षा ही वादाच्या भोवरामध्ये सापडून राहिलेली आहे जिल्हा परिषदेची परीक्षा बघा ती सुद्धा पोस्टपोन झाली आता ती बघा ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे ठीक आहे पंधरा ऑगस्टच्या आधी जिल्हा परिषदेची परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे याशिवाय आरोग्यसेवकची परीक्षा सुद्धा पोस्टपोन करण्यात आलेली आहे अशा प्र अशा प्रकारे बघा राज्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा वादामध्ये सापडून राहिलेल्या आहेत सुद्धा बघा राज्यसेवेच्या परीक्षेच्या कोर्ट केस मी इथे व्हिडिओ बनवत असताना राज्यसेवेच्या कोटकेस बघा सुरू आहे आणि याबाबत अपडेट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर वेळोवेळी देण्यात येत आहे म्हणून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून टाका याबाबत या तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे प्रत्येक स्पर्धा परीक्षा वादाच्या भोऱ्यामध्ये सापडणे आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने स्पर्धा परीक्षा रद्द होणे किंवा पोस्टपॉन होणे यामागे शासनाची चूक आहे असं तुम्हाला वाटते काय याबाबत तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद